सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सातारा आगारातून ज्या मार्गावर जास्त प्रवासी असतील त्या मार्गावर जास्त एसटी सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे। पाहूया सविस्तर बातमी। रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा बस स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे। पुणे, स्वारगेट, मुंबई, बोरिवली या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात येत असून ज्या मार्गावर प्रवाशांची जास्त गर्दी असेल त्या मार्गावर जास्त बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। नमस्ते, मी रेश्मा गाडेकर, आगार व्यवस्थापक सातारा। सध्या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने सातारा आगारामध्ये बरीचशी गर्दी वाढलेली आहे। बसस्थानकावर बरीचशी गर्दी आहे। वेगवेगळ्या मार्गावर जाणारे प्रवाशी संख्या वाढलेली आहे। त्या अनुषंगाने आपण सातारा पुणे नॉनस्टॉप मार्गावर 10-12 फेऱ्या वाढवलेल्या आहेत। तसंच मुंबई बोरिवली मेगा हायवे या मार्गावर पण फेऱ्या वाढवल्या आहेत। आणि वेळप्रसंगी सातारा स्टँडवर ज्या मार्गावर गर्दी होईल त्या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्याचं पण नियोजन केलेलं आहे आणि प्रवाशांची जास्तीत जास्त सोय करून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि नेहमीप्रमाणे बसेस या आपल्या स्वच्छ धुतलेल्या, सॅनिटाईज केलेल्या वगैरे असणार आहेत। प्रवाशांना आवाहन करते की जास्तीत जास्त रापा सेवेचा लाभ घ्या। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।